सलग हरलेले आहेत त्या जागा आम्हाला द्याव्यात असं तुम्ही मागणी केली. त्याच्यातल्या द्या, त्या नाही, त्याच्यातल्या तुम्ही आम्हाला द्या. बरं, पण त्याच्यातल्या जागा तुम्हाला का द्याव्यात? तिथं तुमची ताकद असेल तर तुम्हाला मिळेल ना. त्यांच्यापेक्षा तुमची ताकद जर तिथं कमी असेल तर फक्त आम्ही 5 टर्म हरलो म्हणून आम्ही तुम्हाला देतो असं कसं नाही दिलं तुम्हाला? असं जे तुम्हाला तुम्हाला मग तुम्ही असं आम्ही वेगळं लढलो तर तुमचं दुखणं का? मग तुम्ही बी टीम का म्हणताय आम्हाला? आम्ही तिथं असायला तुम्हाला मदत करायला ज्या वेळेस निघालो. अशी असं कुठं होतं का तुम्ही असं त्यांना दाखवून दिलं असं आहे की तुम्हाला ऍडजस्टमेंट काय? मला तुम्हाला असं वाटतं का, ऐकून घ्या, आता ऐकून घ्या, तुम्हाला असं वाटतं का आम्ही असं बॅग वापरणारे झालो पाहिजे म्हणून? जे बाहेर पडते तीच मेंटॅलिटी बाहेर पडते की आम्ही असताना फक्त यांनी यांच्या बॅगा वापरायचं आणि ह्यांनी चालत राहायचं, हे थोडी आहे. नाही पण बाहेर सहभाग करून घ्या, त्यांना असं दाखवून दिलं का? सहभाग दाखव, तुम्ही असं दाखवलं का की या जागा आहेत? 5, माझं म्हणणं असं आहे की त्या 12 जागा पुन्हा जिंकलात का तुम्ही? ना ना, माझं वेगळं म्हणणं आहे. माझं म्हणणं सोडून द्या. ना ना, माझं म्हणणं असं आहे, माझं म्हणणं असं आहे, त्या 12 जागा असं दाखवू शकलात का? 12 जागा तुम्ही त्यांना असं दाखवू शकलात का की ह्याच्यातल्या या तुम्ही सलग 5? आता मी तुम्हाला सांगतो, जस्ट वेट अ मिनिट. नांदेडची सीट घ्या, सोलापूरची सीट घ्या, किंवा सर सांगलीची सीट घ्या. आम्ही 2.5 लाखापर्यंत आहोत. काँग्रेसची मत आहेत, ती मुसलमानांची मत आहेत. आता मी जर मी आरोप करायचा का की तुम्ही मुसलमानांच्या मताचे मालक झालात म्हणून मी पडलो? तुम्ही असं अॅनालिसिस करायला तयार नाही आहात. तुम्ही सगळेजण असं वंचितांचा जो ग्रुप आहे या समाज व्यवस्थेमधला, त्यांनी वरती यावा वरती येऊच नाही अशी मेंटॅलिटी मला दिसते. अँड आय एम फायटिंग अगेन्स्ट दॅट. पण हा तुमचा जो मुद्दा आहे की सलग 5 ठिकाणी 5 वेळेला तुम्ही जिथं हरला आहात तर तिथं तुम्ही जिंकू शकत नाही, हे मान्य करा, आणि ती जागा त्यातल्या काही जागा तुम्ही आम्हाला सोडा. पण असं तुम्हाला दाखवता आलं का किंवा येईल का की इथं तुम्ही सलग हरलेले आहात पण इथं आमची ही अशी ताकद आहे आणि त्यामुळं जर तुम्ही ही जागा आम्हाला सोडलीत तर आम्ही जिंकू, आपण जिंकू, म्हणजे आम्ही कशाला आपण जिंकू असं तुम्हाला सांगता येईल? मला एक सांगा, त्या 12 जागा 2019 मध्ये जिंकले का? जिथे सलग हरले होते, सलग हरलेले जिंकलेत का? पण त्याच्या तुमचा चार्ट दाखवा. अशापैकी बाळासाहेब, अशापैकी एक लक्षात घ्या, तुम्ही 5 वेळा हरलात, 6व्या वेळा हरलेला. नाही पण त्याच्यामध्ये तुम्ही हरलेल्या ज्या ठिकाणी शेअर करू शकत नाही तिथे मेंटॅलिटी दिसते. अशा किती मेंटॅलिटी दिसते की त्याच्यामध्ये तुम्हाला हा ग्रुप वरती यायलाच नको आहे. आम्ही हरलो तरी चालेल पण तुम्ही जे येता कामा नये. मला उदाहरण द्यायचं झालं असेल, मला उदाहरण द्यायचं असेल तर औरंगाबाद 9 टाइम्स हरलेले कंटिन्युअस जागा आहे. आणि एका मुसलमानाच्या जोरावरती ती आम्ही पुन्हा जिंकून दाखवली. तिथे मुस्लिम हा टर्न झाला. तुमचं असं म्हणणं आहे की औरंगाबाद पॅटर्न बाकी ठिकाणी सुद्धा वर्क होऊ शकतो? बाकी ठिकाणी होईल, आता होईल, मी तुम्हाला सांगतोय. पण असे किती मतदारसंघ आहेत म्हणजे तुमच्या लेखी? लेट दी रिझल्ट कम. अरे नाही नाही, अजून इलेक्शन आहे ना समोर, असं काय करता तुम्ही भूतकाळात कशाला इलेक्शनला घेऊन जाता? आत्ताचं म्हणतोय 2024 या निवडणुका येऊन, पण अजूनही तुम्हाला संधी आहे ना, ती आहे ना. मग तुम्ही सांगा ना की अशा किती जागा तुम्हाला वाटतात की जिथं कशाला सांगू मी की आय एम नॉट गोइंग टू डिस्क्लोज माय कार्ड्स. ना ना ना, त्याच्यासाठी नाही म्हणत मी. मी असं म्हणतोय की अशा जागा की ज्या तुमच्या लेखी, ज्या काँग्रेस सलग हरलेले आहे, ज्या जर तुम्हा जर त्यांनी एक जागा सोडून उरलेल्या सगळ्या हरलेल्या आहेत. मागच्या वेळी एकच खासदार होता. बरोबर, स्टॅटिस्टिक कशाला हे करताय? त्याच्यामध्ये असं हारले हारले एक्सेप्ट करा ना, कशाला काँग्रेससाठी बॅटिंग करताय? अरे सलग सलग बॅटिंग करताय काँग्रेसवरती. आणि आताही मी गेले 8 दिवस बघतोय की असं ही युती झाली नाही तर वंचितचा रिस्पॉन्सिबिलिटी, जागाच मागत नाही, अमुक मागत नाही, हे मागत नाही. आम्ही 3 दिल्या, 4 दिल्या, 5 दिल्या, 7 दिल्या, पण तुम्ही कधी हे सांगितलं का की यांचं 10 जागेवरती काँग्रेस आणि शिवसेना यांचा वाद आहे? कॅटेगोरिकली तुमच्या चॅनलवरचं स्टेटमेंट मला काढून दाखवा. 10 जागांच्या बद्दलचा 10 जागांच्या बद्दल असं आहे की त्याच्याबद्दल एकाच जागेबद्दल फार गोंधळ सुरू आहे. लक्षात घ्या, 5 जागा बिटवीन शिवसेना, एनसीपी आणि काँग्रेस. कोणत्या 5 जागा?
कोणत्या पाच जागा? त्याच्यावरती असणार येऊन गेले एका चॅनलवरती. पाच तुम्ही ज्या जागा म्हणता आहात, दहा आणि पाच जागांचा, सगळ्यात पहिली बातमी ही आम्हीच दिलेली होती. एबीपी माझानेच ती बातमी दिलेली होती आणि त्यांचा वाद होता. पण त्यात नुसताच चार्ट आला, बातमी आली नाही की बातमी पण आली, अजिबात अशी नाही. तुम्ही असं आहे की तुम्ही हल्ली ना अकोल्यामध्ये इतके रमलेले आहात की तुम्ही इकडे तिकडे बघत नाही. आता कालही त्यांनी एक छोटीशी बातमी नाही, काल तुम्ही एक ती छोटी बातमी दिलीच होती त्यातली की तीन जागांचा प्रस्ताव आम्ही धुडकावला, त्यात अकोल्याची जागा होती. हो ते असणार मुंबई सिद्धार्थ मोकळे की तो प्रस्ताव का धुडकावला, काय इतर दोन जागा कुठल्या होत्या? स्वतःहून सांगतोय की आज मी पाच मतदारसंघामध्ये स्वतःहून जिंकण्याच्या परिस्थितीत आहे. पण सध्याच्या घडीला म्हणजे पाच हा तुमचा फिगर आहे जिकडे तुम्ही त्यांच्याशी चर्चा सुरू ठेवणार नाही? आज कुठलाही फिगर आम्ही त्यांना दिलेला नाही. पण पाच जागा कोणतरी दिलेला नाही, फक्त आम्ही असताना तयारी केलेल्याचे त्याच्यामधले द्या. मी काहीतरी नंबर ठरवला असेल ना की इथून पुढे चर्चा नाही, भांडण भेटलं तरच मी फिगर देईन. यांचं भांडण भेटलं नाही, त्या भांडणामध्ये मी कशाला येऊ? पण तुमच्यामध्ये याच्यामध्ये प्रॉब्लेम पार्टनर कोण आहे, नेमका कोणता पक्ष आहे ज्याच्यामुळे गाडा अडले? त्यांची त्यांची भांडणं मिळत नाही तर माझं पाच जागा सांगा बाळा. अजिबात सांगणार नाही. बरं, त्या तीन जागा होत्या त्यातल्या दोन सांगा ज्या तुम्ही काल धुडकावल्या. एक तुम्ही अकोला सांगितलं, मला तिथल्या असणारे जे कोण उमेदवार लढणार आहेत आता त्यांना रॉंग बॉक्समध्ये टाकायचं नाही आहे, आणि त्यांनी म्हणावं ना त्याच्यामध्ये की नाही आहे म्हणून त्याच्यामध्ये. पण एक एक जी आता